9 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल ग्रामपंचायतच्या हद्दीमधील लेंडी नदी पात्रावर मृद व जलसंधारण विभाग महामंडळ छत्रपती शिवाजीनगरच्या मार्फत पुला वजा द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारा बांधकामाचा भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरवट बकाल येथील किशोर संघांनी हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे व खासदार प्रतापराव जाधव हे प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शनासाठी स्थानिक सरपंच प्रतिभा इंगळे यांना आयोजकांनी बोलण्याची विनंती केली आहे. या प्रसंगी बोलताना सरपंच इंगळे यांनी उद्घाटक फलकावर सरपंचांचे नाव नसल्याबाबत खंत व्यक्त केली आहे. एवढेच बोलताच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुटे यांनी आणलेल्या कामाला सरपंचांना वाव नाही असे लोकांसमोर वक्तव्य केले. त्यानंतर आमदार कुटे यांनी सरपंचांचे भाषण थांबवण्याचे आदेश दिले होते. आमदाराच्या या अपमानास्पद वागणुकीविरोधात 15 फेब्रुवारी रोजी वरवड बकाल ग्रामस्थांकडून संग्रामपूर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, वरवड बकाल. वरवड बकाल येथील समाज बांधव नागरिक आणि महिला यांच्या वतीनं शासनाला एक निवेदन देण्यात आलं की 9/2/2024 रोजी वरवड बकाल येथे एका शासकीय कामाचं उद्घाटन होत असताना या ठिकाणी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व या लोकसभा खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन असताना वरवड बकाल येथील गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच प्रतिभाता इंगळे यांचा त्या एका शासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या फलकावर नाव टाकल्यामुळे आणि त्यावेळेस त्या एका लोकप्रतिनिधीनं आपल्या नावाची खंत व्यक्त करत असताना या ठिकाणचे जातीय मानसिकतेने पिछाडलेले आमदार आणि आरएसएसच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे ज्या आरएसएसला इथल्या महिलांचा या मानसन्मान या ठिकाणी होत नाही आणि महिलांचा कायमस्वरूपी आरएसएसला तिरस्कार आहे अशा या आरएसएसचं प्रतिनिधित्व करणारे आमदार यांनी एका महिला सरपंच यांचा अवमान केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी वरवड बकाल येथील समाज बांधव आणि समाज नागरिक व तसेच महिला यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं की अशा जातीय प्रवृत्तीच्या आमदारांचा आम्ही प्रथमतः या माध्यमातून निषेध करतो. आगामी काळात अशी जर आमदार या ठिकाणी या जातीय प्रवृत्तीने इथल्या समाज बांधवांना बघत असेल तर त्या आमदारांना आम्ही आगामी काळात या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा आमदाराच्या या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच ठिकाणी थांबतो.